ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. याचसोबत लता दीदींच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिलाय. पाहूयात. लता दीदींचं निधन झाल्यामुळं भारताची फार मोठी हानी झाली, नवे नवे विश्वाचीच हानी झाली. भारताचं वैभव हरपलं. लतादीजीसारख्या व्यक्ती पुन्हा होणार नाही. ये मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ये गीत गाताना पंतप्रधानांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते, पण गीत ऐकणारा प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. आजही ते गीत लावल्यानंतर, ते गीत ऐकताना आजही अनेकांच्या डोळ्यातून अश्रू गळतात. त्या दिता त्या गीतातला भाव त्या गीतांच्या पाठीमाग असणाऱ्या अशा आमच्या देशाची श्रद्धा प्रेरणा. त्याच्यामुळं आजही ऐकणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू गळतात. लता दीदीसारखे एकमेव गायिका असू शकेल की भारतातल्या अनेक भाषातून गीतं गायली आहेत, आणि त्या त्या भाषेतून गीत गाताना सर्व लोकांना ते ऐकताना जो आनंद होत होता तो वेगळा होता. एकसंग भारताचं एवढं मोठं काम केलं. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो असं म्हणतो. भगवद्गीतेत भगवान म्हणतात अशी जी माणसं असतात त्यांच्या शरीरात असणारी चेतन शक्ती आत्मा तो माझा अंश आहे, तो मला येऊन प्राप्त होतो, मोक्ष मिळालेलाच आहे त्यांना. पण फार मोठी हानी झाली आमच्या देशाची.